हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व 2020 सराव प्रश्नसंचमध्ये तुमचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण बरेचसे घटक कव्हर केलेत. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भात स्पष्टीकरण आपण या सिरीजमधून देतोय. ओके, तर आज आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला जर माझे लाईव्ह लेक्चर अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर पाहायचे असतील तर तुम्हाला अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करावं लागेल. या ठिकाणी माझे लाईव्ह लेक्चर होत असतात. ते काही लेक्चर फ्री असतात, काही पेड असतात, पण फ्री लेक्चर तुम्ही नक्की पाहू शकता. किंवा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काय मिळेल तर तुम्हाला ज्या चॅम्पियनशिप टेस्ट आहेत म्हणजे वेगवेगळ्या टेस्ट सिरीज तिथं अरेंज केल्या जातात किंवा कंडक्ट केल्या जातात आणि त्या सगळ्या तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही फ्रीमध्ये देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा चॅम्पियनशिप टेस्ट ती तुम्ही देऊ शकता. 21 मार्चला होणार आहे सकाळी 10 वाजता. किंवा फ्री मॉक टेस्ट आहेत एमपीएससी प्रिलिमसाठी असणाऱ्या. किंवा राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा चॅम्पियनशिप टेस्ट एमपीएससी फाउंडेशनची किंवा स्कॉलरशिप असणारी गट ब इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट, अशा वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात. ठीक आहे, तर ते तुम्हाला प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर ॲप डाउनलोड केल्यानंतर रेफरल कोड विचारला जाईल तेव्हा तुम्हाला एमपीएससी ट्रिक्स 6716 हा रेफरल कोड टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला तिथं फायदा होईल. ठीक आहे, वेगवेगळे कोर्सेस पण तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे लेसन आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे देशाचे 47वे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी खालीलपैकी कोणत्या न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती या पदावर काम केले. म्हणजे मुख्य न्यायमूर्ती या पदावर त्यांनी कोणत्या न्यायालयामध्ये काम केले असं विचारले. ऑप्शन जर बघितले तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय, मध्य प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेश हे दोन ऑप्शन तर डायरेक्टली इलिमिनेट होतात. एक तर प्रश्न राहतो मुंबई उच्च न्यायालय किंवा मध्य प्रदेश उच्च न्यायालय. पण शरद बोबडे यांच्याबद्दल जर बघितलं तर त्यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये पहिल्यांदा काम केलं. ठीक आहे, म्हणजे मुख्य न्यायमूर्ती या पदावर, कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते अतिरिक्त न्यायाधीश होते. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते काय होते? अतिरिक्त न्यायाधीश होते. हा घटक लक्षात ठेवा. त्यामुळे करेक्ट आन्सर तुमचा पर्याय क्रमांक 2 असणार आहे. शरद बोबडे यांनी 1978 साली वकिली करायला सुरुवात केली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये, नागपूर. आणि 1998 म्हणजे 20 वर्षांनी ते काय झाले, सिनियर ॲडव्होकेट बनलेले होते. त्याच्यानंतर 2000 साली म्हणजे 29 मार्च 2000 साली मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती, हे लक्षात घ्या. आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणतो आपण, ठीक आहे, तर ते झाले. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर इथे येते 16 ऑक्टोबर 2012 ते मध्य प्रदेशचे मुख्य न्यायाधीश झाले. 12 एप्रिल 2013 सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून गेले. आणि 18 नोव्हेंबर ही दिनांक फक्त लक्षात ठेवा, कारण तुम्हाला त्यांचा कार्यकाळ परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकेल. 18 नोव्हेंबर 2019 भारताचे सर्वोच्च न्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे 47वे सरन्यायाधीश बनले की ज्यांचा कार्यकाळ हा 23 एप्रिलपर्यंत असणार आहे, म्हणजे 23 एप्रिल 2021 त्यांचा कार्यकाळ असणार आहे. हा घटक तुम्हाला थोडासा फोकस करावा लागेल शरद बोबडे यांच्याबद्दलचा. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयक 2019 राष्ट्रीय तसेच राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष यांचा कार्यकाळ किती करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच विधानं दिलीत, पण सध्या चेंज काय म्हणतोय आपण, दुरुस्ती विधेयक. आता मूळ कायदा होता त्याच्यामध्ये आता चेंज करून काय केले तर 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत जो कार्यकाळ असेल तो करण्यात आला आहे. म्हणजे मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयक 2019 तुम्हाला जर विचारलं राज्य किंवा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष यांचा कार्यकाळ किती झाला आहे, 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष, हा घटक नक्की लक्षात घ्या. परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात. मग अगोदर किती होता म्हटलं तर अगोदर होता 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष असा होता. अगोदर किती होता असं जर विचारलं तर 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष हा अगोदर होता. आता काय करण्यात आलाय तर आता 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष असा करण्यात आलाय. हा मेजर डिफरन्स म्हणजे मूळ कायदा आहे 1993 आणि आता चेंजेस केले 2019. आता ह्याच्यामध्ये चेंजेस काय झाले तर या राष्ट्रीय किंवा राज्य मानवाधिकार आयोगाचा जर अध्यक्ष बनायचं असेल तर त्याला अगोदर पात्रता होती फक्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश तिथं अध्यक्ष होऊ शकतात. आता काय केले, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तर केलेच परंतु माजी न्यायाधीश सुद्धा ऍड केलेले आहेत. म्हणजे सरन्यायाधीश नुसते नाही, माजी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातले असतील ते सुद्धा तिथं अध्यक्ष म्हणून पात्र होऊ शकतील. सदस्यांमध्ये मानवाधिकाराचे ज्ञान असणाऱ्या 2 व्यक्ती होत्या, आता 2+1 पण त्यातली 1 महिला हे लक्षात घ्या. 35 सदस्य राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षामध्ये इथं थोडंसं चेंजेस, म्हणजे तुम्हाला फक्त फोकस याच पॉईंटवर करायचं आहे, बाकी इथं सिम्पल मुद्दे आहेत. तर मानवाधिकार संरक्षण दुरुस्ती विधेयक याच्यानुसार सध्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती असणार आहे, 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष. हा चेंजेस झाल्यामुळं ही न्यूज करंट अफेअरला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला
खूप खूप महत्त्वाची आहे. आय होप हे लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, पुढचा प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, तीन विधानं दिली त्यांनी म्हटले अयोग्य विधान निवडा, कारण करंट रिलेटेडचा मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या दुरुस्ती विधेयक 2019 नुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 म्हणजे सरन्यायाधीशासह करण्यात आले. तर सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 हे विधान चर्चेत होतं, डेफिनेटली बरोबर आहे. या कायद्याद्वारे 1956 कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे, डेफिनेटली बरोबर आहे. आणि सर्वोच्च न्यायालय स्थापनेवेळी न्यायाधीशांची संख्या 7 होती सरन्यायाधीशासोबत. इथं तुम्हाला काय होतं, हे विधान चुकीचं ठरते, कारण सर्वोच्च न्यायालयाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा न्यायाधीशांची संख्या 7 नसून ती 8 होती. किती होती? 8. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर चुकीचं. तुम्हाला विचारलंय काय, अयोग्य विधान ओळखा, आणि अयोग्य हे पर्याय क्रमांक 3 अयोग्य आहे, त्यामुळं करेक्ट आन्सर तुमचं ते असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळ स्थापना कोणत्या साली केली? रायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळाची स्थापना असं तुम्हाला विचारले, तर ती स्थापना कधी केलेली आहे त्यांनी? तर ती केली 1865. पण परीक्षेला तुम्हाला विचारताना आयोगानं न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, आणि बऱ्याच वेळा प्रश्न आलाय, आणि ते नाव येतं विष्णूशास्त्री पंडित. ते नाव येतं विष्णूशास्त्री पंडित. आता हा एक पहिला मेजर डिफरन्स. आणि कम्फ्यूज काय होतं, तर ह्या ऑप्शन्सपैकी देताना तुम्हाला महर्षी कर्वे यांचं नाव दिलं जातं. पर असं का होतं चेंजेस, तर महर्षी कर्वे यांचं नाव याच्यासाठी दिलं जातं कारण विधवा विवाह उद्योजक मंडळ आपण जे म्हणतो न्यायमूर्ती रानडे आणि विष्णूशास्त्री पंडित 1865 साली, तसं तुम्हाला विधवा विवाह उद्योजक मंडळी असं जर म्हटलं, विधवा हे आह्याचा शब्द, विवाह उद्योजक इथं मंडळी असा शब्द आला ना, मंडळी, फक्त मंडळी, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे महर्षी कर्वेंनी स्थापन केले. कुणी? महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह उद्योजक मंडळीची स्थापना केली. कोणत्या साली केली होती? तर 1893 ला. कोणत्या ठिकाणी केली? तर वर्धाला केली होती, वर्धा या ठिकाणी केली होती, हे लक्षात घ्या. आणि 1895 ला त्यांनी काय केलं, याचं नाव विधवा पुनर्विवाह प्रतिरोध निवारक मंडळी असं केलं होतं. त्याच्यामुळे ही न्यूज चर्चेत येते. तर लक्षात ठेवा, विधवा विवाह उद्योजक मंडळ म्हटलं तर रानडे आणि विष्णूशास्त्री पंडित, आणि मंडळी म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. ठीक आहे, पुढचं लक्षात घ्या. पंचायत राज संस्थांच्या कामकाजावर परिणामकारक व योग्य देखरेख नियंत्रण ठेवण्यासाठी एक स्वतंत्र अतिरिक्त विभागीय आयुक्त, अतिरिक्त विभागीय आयुक्तांचं पद निर्माण करण्यात यावं असं मत कोणत्या समितीने म्हटलं? अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणलं की ल ना बोंगीरवार, की जी 1970 साली या समितीची स्थापना होती. ल ना बोंगीरवार या समितीबाबत जर बघितलं, 2 एप्रिल 1970 म्हणजे आपण असंही म्हणतो की 2 एप्रिल 1 ऐतिहासिक डेट आहे. का? कारण 2 एप्रिल 2011 ला भारतानं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता, महेंद्रसिंग धोनीनं 6 मारलेला श्रीलंकेविरुद्ध वानखेडे स्टेडियम. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट, ल ना बोंगीरवार समितीच्या मते आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देऊ नये असं म्हटलं होतं. पण ल ना बोंगीरवार समितीवर एक प्रश्न विचारला होता, आणि हा प्रश्न यावर होता, आणि विचारला कधी होता? मुख्य परीक्षेमध्ये, राज्यसेवका ASO या दोन्हीपैकी एका मुख्य परीक्षेमध्ये विचारलं होता. आणि काय म्हटलं होतं, किती हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर करावं. आणि इथं तुम्हाला 15,000 केलं होतं, तर इथं 10,000 आहे, लक्षात घ्या. 10,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर करावं असं 1970 साली आलेल्या लन बोंगीरवार समितीनं सांगितलेलं होतं. हा घटक तेवढा फक्त माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांनी सलग 15 वर्ष म्हणजे 1998 ते 2013 पर्यंत काम केलं. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदावर त्यांनी काम केलं होतं? तर त्या राज्यपाल कुठल्या होत्या? तर केरळच्या. 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा मोदी सरकारने त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेलं होतं. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणतोय 1998, तर डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी आपला पदभार स्वीकारला होता. आणि शीला दीक्षित दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या, दुसऱ्या. असं का म्हणतोय? कारण सुषमा स्वराज ह्या ज्या होत्या, सुषमा स्वराज ह्या काय होत्या, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. सुषमा स्वराज यांचा जर कार्यकाळ बघितला तर तो कार्यकाळ येतो 1998 ते 1998. सुषमा स्वराज यांचा कार्यकाळ झाल्यानंतर मग
त्यानंतर शीला दीक्षित दिल्लीच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. सर्वाधिक काळासाठी ठरलेल्या त्यावेळी त्या मुख्यमंत्री ठरल्या होत्या. तर त्यांनी केरळ राज्याचं राज्यपाल पद भूषवलं होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवा. खालीलपैकी केव्हा चितगाव शस्त्रागारावरली सशस्त्र हल्ल्याची ब्रिटिश सत्तेला जबरदस्त हादरा देणारी घटना घडली. चितगाव कट म्हणतो, चितगाव कट म्हटलं की 18 एप्रिल 1930 ही डेट पाठ करा. या कटाचा सूत्रधार कोणाला म्हटलं जातं, चितगाव कटाचे सूत्रधार कोण, तर त्यांना आपण म्हणतो सूर्यसेन. काय नाव आहे त्यांचं, सूर्यसेन. चितगाव कटाचे सूत्रधार सूर्यसेन. त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं, तर त्यांना मास्तरदा या टोपण नावानं ओळखलं जातं, मास्तरदा या टोपण नावानं. तर हे गोष्ट लक्षात असू द्या, चितगाव शस्त्रागारावरल्या सशस्त्र हल्ल्याची घटना 18 एप्रिल 1930. ओके, आता तुम्हाला सूत्रधार मास्तरदा या नावानं म्हटलं होतं, ठीक आहे. 18 एप्रिल 1930 चितगाव शस्त्रागटाचे हल्ला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सातव्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य कोणतं होतं. सातवी पंचवार्षिक योजना म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर या योजनाला रोजगार निर्मिती जनक योजना असं म्हणून ओळखलं जातं. काय, रोजगार निर्मिती जनक योजना या नावानं ही सातवी पंचवार्षिक योजना ओळखली जाते. म्हणजे यातलं जर तुम्ही बघितलं तर अन्न उत्पादक व रोजगारता हे काय असणार आहे, सातव्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य असणार आहे, कारण त्याला आपण रोजगार निर्मिती जनक योजना या नावानं ओळखतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं भारतासाठी 3 दशलक्ष पाऊंड इतक्या रकमेच्या इनोव्हेशन चॅलेंज फंडची घोषणा केली. इनोव्हेशन चॅलेंज फंड केला होता. आता इथं पाऊंड म्हटले, तुम्हाला डायरेक्ट उत्तर लक्षात आलं पाहिजे. पाऊंड म्हटल्यानंतर ब्रिटनचं चलन आहे, म्हणजे हे ब्रिटननं घोषित केलेलं आहे. ओके ओके, म्हणजे ब्रिटन हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानातून योग्य पर्याय निवडा असं म्हटले. आता देताना तुम्हाला दोन पुस्तकं दिली की जी वारंवार परीक्षेला विचारली जातात. यामध्ये द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे पुस्तक आहे RC दत्त यांचं, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. परीक्षेला खूप वेळा विचारलं झालं. आणि प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक कोणाचं आहे म्हटलं, तर BS मिन्नास यांचं आहे. ओके, परीक्षेला खूप वेळा विचारले. म्हणजे इथं काय झाले, दोन्ही विधानं जी दिलीत ते चुकीचे आहेत, कारण इथं इंटरचेंज झाले. ओके, इकॉनॉमिक हिस्ट्री इंडिया हे पुस्तक कोणाचं, तर RC दत्त यांचं. आणि द प्लॅनिंग अँड द पुअर हे पुस्तक कोणाचं म्हटल्यानंतर BS मिन्नास यांचं हे पुस्तक आहे, हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, खाली विधानातून तुम्हाला चुकीचं विधान कोणतं ते ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे, KK बिर्ला फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 28व्या सरस्वती सन्मान या सोहळ्यात तेलुगू कवी KShiv रेड्डी यांना सन्मानित केले. ठीक आहे, म्हणजे आता सरस्वती सन्मान, सरस्वती सन्मान कितवा म्हणते, 28वा. कोणत्या वर्षीसाठी, 2018 वर्षासाठी. आणि KK बिर्ला फाउंडेशनच्या वतीनं कोणाला दिला, तेलुगू कवी KShiv रेड्डी. म्हणजे हे तुमचं डेफिनेटली बरोबर आहे. आता यांना त्यांच्या कोणत्या कविता संग्रहासाठी पुरस्कार दिला, पक्का की ओटी ल गोटी. ओके, पक्का की ओटी गिलेटे या त्यांच्या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार दिला गेला, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं बघितलं, हा सरस्वती सन्मान या पुरस्काराची स्थापना KK बिर्ला फाउंडेशन, बरोबर आहे डेफिनेटली. परंतु इथं त्यांना 1981 केले, आणि हेच तुमचं इथं चुकीचं आहे. ते चुकीचं असल्यामुळे तुमचं विधान चुकीचं ठरतंय, कारण सरस्वती सन्मान या पुरस्काराची स्थापना 1991 रोजी झाली, 1981 रोजी नाही. त्याच्यामुळं काय होतं आहे, तुमचं इथं जे दिलेल्या विधानापैकी ना तुमचं तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतंय. ओके, आता काय झालंय करंट रिलेटेड, तर 29वा सरस्वती सन्मानसुद्धा डिक्लेअर झालेला आहे, आणि तो देण्यात आला आहे 2019 सालचा. त्यांचं नाव आहे वासुदेव मोही. तर हे आहे सिंधी रायटर वासुदेव मोही, हे 29व्या सरस्वती सन्मान पुरस्कारांना त्यांना सन्मानित केले. तर हे आहेत वासुदेव मोही, हे लक्षात घ्या. आणि KShiv रेड्डी म्हणतो मी आपण, KShiv रेड्डी जे सरस्वती सन्मान 2018चा की जो 28वा म्हटला जातो, तर तो त्यांना यांना जाहीर झाला आहे. तर हे दोन न्यूज तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, कारण ही आहे ओल्ड न्यूज आणि ही आहे रिसेंट न्यूज. परीक्षेला काही विचारू द्या, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि फक्त लक्षात आलं पाहिजे, सरस्वती सन्मान म्हटलं कोणत्या साली, 1991 साली, कोणत्या फाउंडेशन मार्फत, KK बिर्ला फाउंडेशन मार्फत. बस तुम्हाला एवढंच इम्पॉर्टंट आहे, आय होप हे तुमचं लक्षात आलं असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा या उद्देशानं -रोजी 20,000 कोटी रुपये भांडवल असलेली मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी, म्हणजे त्याला आपण मुद्रा बँक म्हणतो,
त्याला काय म्हणतो मुद्रा बँक, याचं उद्घाटन झालं. म्हणजे परीक्षेला काय होतं तर तुम्हाला अलीकडच्या काळात जसं की प्रधानमंत्री जनधन योजना याची डेट काय होती मागच्या वर्षी विचारलं, तसं मोदी गव्हर्नमेंटनं सुरुवात केलेल्या मुद्रा बँकेचं उद्घाटन केव्हा झालं होतं, मुद्रा बँक म्हटलं की 8 एप्रिल 2015 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. परीक्षेला ह्याच्यावर विचारलं जातं. आजकालचा जो ट्रेंड आहे तर ती योजना कोणत्या तारखेला सुरू झाली, कोणत्या वर्षी सुरू झाली असं तुम्हाला फोकस केलं जातं. त्यामुळे मुद्रा बँक म्हटलं तर 8 एप्रिल 2015 हे काय असणार तुमचं करेक्ट स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली व लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली, तर त्यांचं नाव आहे बेंथम आणि हुकर. कोणी शोधून काढली, बेंथम आणि हुकर यांनी ती पद्धती शोधून काढलेली होती. ओके, पुढचा प्रश्न आहे खालील विधानातून चुकीचं असलेलं विधान ओळखा. तुम्हाला चार विधानं दिलीत. पहिलं विधान आहे 2020 शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेला देण्यात आलं. म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्रामला 2020 शांततेचं नोबेल पुरस्कार दिलं, बरोबर आहे. 1991 शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली व तो नॉर्वे संस्थेने नेमलेल्या समितीच्या निवडीसनुसार दिले जातं, बरोबर आहे. आता इथे एक लक्षात घ्या, बरेच लोक म्हणतील नाही 1895 शांततेच्या नोबेल पुरस्काराची स्थापना आहे 1895. स्थापना म्हटलं की 1895, पण पुरस्कार द्यायला इथं काय म्हणतोय नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली, सुरुवात म्हटलं की 1901, हे तुमचं बरोबर येतं. ठीक आहे, म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे. तुम्हाला विचारलं होतं चुकीचं विधान ओळखा. आता वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेचं मुख्यालय इटलीमधील रोम शहरामध्ये आहे, डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ तुम्हाला तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं असणार आहे, कारण वर्ल्ड फूड प्रोग्राम या संस्थेची किंवा संघटनेची स्थापना 1973 दिले, तर ते 73 नाही आहे, 1961 आहे, हे तुम्हाला लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे, तुमचं चुकीचं विधान असणार आहे. ठीक आहे, आय होप हे लक्षात आलं असेल. पुढचा प्रश्न आहे व्हिएन्ना स्थित असणारी इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटच्या भारतातील शाखेनं खालीलपैकी कोणत्या न्यूज चॅनलला सर्वोत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार दिला, सर्वोत्कृष्ट, आज तक, NDTV, EBP न्यूज. तर हे इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूट भारतातल्या शाखेनं NDTV दिलं. म्हणजे जो कठुआ बलात्कार प्रकरण होतं त्यामध्ये केलेलं वार्तांकन याच्यासाठी NDTV न्यूजला सन्मानित करण्यात आलं. 2 लाख रुपये ह्या पुरस्काराचं स्वरूप होतं. तर तो भारतातल्या सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल म्हणून NDTV सन्मान केला गेलेला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजननाचा मुख्य घटक म्हणजे फूल. या फुलालाच कार्यात्मक एकक मानलं जातं. यामध्ये बाहेरून आत, यामध्ये या क्रमाने अशी चार मंडलं असतात. म्हणजे फुलामध्ये बाहेरनं आतमध्ये असणारी चार मंडलं कोणती, तर एक लक्षात ठेवा, लक्षात ठेवायला सोपं आहे, नाथखुळी पूजा. मराठीमधून जर नाव लक्षात ठेवत असाल तर तुम्हाला ट्रिक आहे नाथखुळी पूजा. नाथखुळी पूजा म्हणजे सगळ्यात बाहेरचं निदलपुंज, ना म्हणजे निदलपुंज, द म्हणजे दलपुंज, पू म्हणजे पुमंग, आणि जा म्हणजे जायंग, म्हणजे नाथखुळी पूजा असं ट्रिक करू शकता. म्हणजे कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम असं त्याला इंग्रजी वर्डिंग आहे. म्हणजे तुम्ही जर नीट बघितलं तर फुलामधला सगळ्यात बाहेरचा जर घटक बघितला तुम्ही, फुलामधला सगळ्यात बाहेरचा घटक बघितला तर तो आहे कॅलेक्स. कॅलेक्स म्हटलं का हा सगळ्यात बाहेरचा, म्हणजे जे हिरवं दिसते प्रोटेक्शनसाठी असणारा घटक कॅलेक्स. करोला म्हटलं की हा जो इथं दाखवला आहे पेटल म्हणून दाखवला आहे, करोला हे आतला घटक, कॅलेक्स, करोला. मग येतं अँड्रोशियम, अँड्रोशियम म्हणजे पुमंग, अँड्रोशियम म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं दिसतं इथं, तर हे अँड्रोशियम झालं. आणि गायनोशियम म्हणजे या ठिकाणी दाखवलेलं लागलं, हे ओरी, स्टिग्मा, स्टाईल हे सगळं जे दाखवलं गेलं तर हे येतं तुमचं गायनोशियम. म्हणजे कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हा त्यांचा क्रम येतो. कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि मग गायनोशियम हा फुलाचा बाहेरून आतमध्ये असणारा क्रम येतो. ओके, पण परीक्षेला तुम्हाला आज एकदा आयोगानं असं विचारले या फुलामधले हे कॅलेक्स म्हणजे काय म्हणतो त्याला निदलपुंज, करोला म्हणजे दलपुंज, कॅलेक्स म्हणजे याला आपण काय म्हणतो निदलपुंज मराठीमधून. ओके, ह्याला करोला म्हणजे दलपुंज, अँड्रोशियम म्हणजे पुमंग, कॅनोशियम म्हणजे जायांग. ओके, तर तुम्हाला ह्याच्यामधले ह्या दिलेल्या चार घटकापैकी कशाला आवश्यक मंडले असं म्हटलं जातं, आवश्यक मंडले. परीक्षेला विचारलं होतं या चार मंडलापैकी कोणती मंडलं आवश्यक आहेत. आवश्यक मंडले म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इसेन्शियल व्हर्ल्स, फल्स म्हणजे मंडल, इसेन्शियल
वल्स, WHORLS वल्स आवश्यक मंडळ, म्हणजे जी मंडळ प्रजननामध्ये भाग घेतात किंवा प्रजननासाठी गरजेचे असतात। म्हणजे प्रजननासाठी काय गरजेचं असतं, तरी अँड्रोशियम आणि गायनोशियम, म्हणून यांना आपण काय म्हणतो, तर हे इसेन्शियल वल्स आहेत किंवा आवश्यक मंडळ आहेत। आणि जी मंडळ प्रोटेक्शन म्हणजे संरक्षणाचं काम करतात, ही बाहेरची आहेत ना, हे तुम्हाला हिरवं बघा बाहेरचं आहे कॅलेक्स करोला, तर हे काय करतात, संरक्षणाचं काम करतात, म्हणून यांना आपण काय म्हणतो, अतिरिक्त मंडळ असं म्हणतो। म्हणजे कॅलेक्स आणि करोला म्हणजे निदलपुंज आणि दिलपुंज हे काय आहेत, अतिरिक्त मंडळ आहेत, किंवा त्याला आपण ॲक्सेसरी फल्स असं म्हणतो, ॲक्सेसरी फल्स। आणि हेच परीक्षेला विचारलं गेलं आहे, तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात घ्या, फुलामधले जे घटक आहेत त्यांना ॲक्सेसरी फल्स म्हणजे अतिरिक्त मंडळ, की जे ॲक्च्युली संरक्षणाचं काम करतात ते म्हणजे कॅलेक्स आणि करोला, निदलपुंज निदलपुंज, आणि जे अँड्रोशियम आणि गायनोशियम आहेत तर ते प्रजननामध्ये इम्पॉर्टंट आहेत, म्हणून त्यांना आवश्यक मंडळ म्हणजेच त्यांना आपण इसेन्शियल फल्स असं म्हणतो, पुमंग किंवा जायंग या नावाने त्यांना ओळखलं जातं। तर हाच एक महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावर तुम्हाला या परीक्षेमध्ये फोकस करावा लागेल। आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल। आणि बाहेरून आतमध्ये क्रम म्हटला, निदलपुंज दलपुंज पुमंग जायंग कॅलेक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, लोह खनिज असलेल्या लोहाच्या प्रमाणावर लोह खनिजाचं उच्च प्रतिखंड कमी प्रतिखंड, उच्च प्रतिखंड कमी प्रतिखंड म्हटलं तर माहिलीसा ट्रिक आहे आपली, संपलं। माहिलीसा ही ट्रिक लक्षात ठेवली तर उच्च कुठलं कमी कोणतं, मा म्हणजे काय मॅग्नेटाईट एक नंबर येणार, ही म्हणजे काय हेमेटाईट दोन नंबर येणार, ली म्हणजे काय लिमोनाईट तीन नंबर येणार, सी सा म्हणजे काय सिडेराईट चार नंबर येणार। सगळ्यात उच्च मॅग्नेटाईट म्हणजे CADB, CADB कुठे येतं तर पर्याय क्रमांक दोनमध्ये येतं, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, ठीक आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्यामध्ये काही कायदेशीर विवाद आहे, तो सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात गेला आहे, हा विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील अधिकार कक्षेत येतो, कोणत्या अधिकार कक्षेमध्ये येतो, STI मुख्यालय विचारलं, म्हणजे सध्या करंट रिलेटेडचं तुम्ही बघा महाराष्ट्र आणि केंद्रमध्ये असलेला वाद असतो, तर तो कशामध्ये येतो, तर तो वाद येतो प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये, सर्वोच्च न्यायाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये तो वाद येतो, त्यामुळे हा घटक लक्षात ठेवा। जो सर्वोच्च न्यायालयाचा सल्लागार अधिकार क्षेत्र आहे, तर भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतले, तर कॅनडाच्या राज्यघटनेमधून घेतले, कॅनडा देशाच्या राज्यघटनेमधून आपण काय घेतले, सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार अधिकार क्षेत्र किंवा सल्लाविषयक न्यायाधिकार क्षेत्र हे घेतलेलं आहे, हे लक्षात असू द्या। रायगड जिल्ह्याचं पूर्वीचं नाव कुलाबा होतं, खालीलपैकी कोणत्या दिवशी कुलाबा नामांतर करण्यात आलं, तर ते आहे 1 जानेवारी 1981। AR अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी कुलाबाचं नाव काय केलं, रायगड केलं होतं, आणि ते कधी झाले, 1 जानेवारी 1980। IMP परीक्षेला विचारले, IMP परीक्षेला विचारले। इंडिया विन्स फ्रीडम या आत्मचरित्रात्मक स्मृती ग्रंथाचे लेखक कोण, इंडिया विन्स फ्रीडम म्हटल्यानंतर करेक्ट आन्सर असणार आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद, हे जे 1940 ते 1947 म्हणजे काँग्रेसच्या अगोदर एक बऱ्याच काळ अध्यक्ष राहिले होते, ओके, पण 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष JB कृपलानी होते, कोण होते, JB कृपलानी काँग्रेसचे अध्यक्ष होते, ठीक आहे। महाराष्ट्रातील ॲसबेस्टॉसचे साठे कोणत्या जिल्ह्यात सापडतात, ॲसबेस्टॉस पुणे व अहमदनगर, ॲसबेस्टॉस पुणे व अहमदनगर। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेले दोन खत कारखाने, खत कारखाने म्हटलं भिलाई रूरकेला दुर्गापूल नांदकर, म्हणजे रूरकेला तर आहे नांदगल पण आहे, म्हणजे 2 आणि 4 कुठं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले खत कारखाने रूरकेला व नांदगल, दुसरी पंचवार्षिक योजना म्हणजे 1956 ते 1961 या कार्यकाळातली, महालनोबिस प्रतिमान असं आपण त्या प्रतिमानाला ओळखलं जातो। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये फोकस हा उद्योग क्षेत्रावर होता, हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, संयुक्त गट पूर्व 2017 राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे नीती आयोग आता स्थापन झालेलं, तर याच्या अध्यक्ष असतात पंतप्रधान, म्हणजे पंतप्रधान डेफिनेटली असणार आहेत, म्हणजे हे दोन तर तुमचं डेफिनेटली असणार आहे, इलिमिनेट होणार आहे, तिसरा चौथ्यापैकी उत्तर आहे। केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात, राज्याचे मुख्यमंत्री असतात, म्हणजे 1, 3, 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4। याच्यामध्ये वित्त आयोगाचे अध्यक्ष ह्या राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये येत नाहीत। राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना जर म्हटलं तर ती येते 1952, कधी येते 1952। पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान, आणि जो नियोजन मंडळ आहे त्याची स्थापना आहे 15 मार्च 1950। नियोजन मंडळ म्हटलं की 15 मार्च 1950 हे लक्षात ठेवा, कारण नियोजन मंडळाच्या जागी नीती आयोगाचं स्थापन झालं आहे की ज्याची तारीख आहे 1
1 जानेवारी 2015। तर हे घटक जे आहेत ना छोटे छोटे, पण तुम्हाला याच्यावर थोडंसं फोकस करणं गरजेचं राहील, ठीक आहे। 1 जानेवारी 2020 रोजी खालीलपैकी कोणता देश ओपेक या संघटनेमधून बाहेर पडला? ओपेकमधून 1 जानेवारी 2020 म्हटलं तर इक्वेडोर बाहेर पडलाय। कतार कधी पडलाय? 1 जानेवारी 2019। हे तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण दोन्ही न्यूज 19 आणि 20 मध्ये, कतार 19 20 मधून ओपेक संघटनेची स्थापना कधी आहे? होय, कतार म्हटलं, याच्या अगोदर इंडोनेशिया पण पडला होता। इक्वेडोरचं जर बघितलं तर याची ओपेक संघटनेची स्थापना 1960 बगदाद परिषद झाली होती, मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये येतं। 1973 पासून हा इक्वेडोर सदस्य होता। इक्वेडोर या अगोदर पण एकदा बाहेर पडलाय 1992 ते 2007 या कार्यकाळात, आणि आता 1 जानेवारी 2020 पुन्हा इक्वेडोर काय झालाय, या ओपेक संघटनेमधून बाहेर पडलेला आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे। 17व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली, त्यांच्या बाबतीत योग्य विधानाचा पर्याय निवडा। ओम बिर्ला म्हटलं तर कोटाबुंदी मतदारसंघ लक्षात राहू द्या, आणि राजस्थान येतं। लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली, बरोबर आहे। ते मध्य प्रदेश राज्यातील कोटाबुंदी लोकसभा, पण मध्य प्रदेश म्हटले हे कोणतं राज्य, कोटाबुंदी मतदारसंघ त्यांचा येतो तर तो राजस्थानमध्ये येतो, इथं देताना तुम्हाला काय म्हटले, मध्य प्रदेश, म्हणजे हे चुकीचं आहे। ते 4 वेळा लोकसभा खासदार निवडून आलेत, नाही ते 2 वेळाच आलेत, 2014ची टर्म मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर आणि त्यानंतर 2019ची टर्म, असे 2 वेळा ते लोकसभेवर खासदार आहेत, म्हणजे हे दुसरं पण विधान तुमचं, तिसरं पण चुकीचं आहे। हंगामी लोकसभा अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांनी ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड केली, हे बरोबर आहे। याचा अर्थ 1 आणि 4 हे तुमचं बरोबर आहे, 2 आणि 3 चुकीचं आहे, 1 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, ओके। हे सोप सिंपल होतं, आय होप, ठीक आहे। तर अशाच महत्त्वाच्या प्रश्नासाठी अन अकॅडमी लर्निंग ॲप नक्की डाउनलोड करा। आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल। थँक्यू, धन्यवाद।